आता पाहूया सविस्तर वृत्त. 1999 सुपर चक्रीवादळानंतरचे सर्वात विध्वंसक असणारे फणी वादळ आज ओडिसाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. यावेळी चक्रीवादळाचा ताशी वेग हा 185 किलोमीटर इतका होता. मात्र काही वेळानंतर त्यात वाढ होत गेली आणि तो 240 प्रति किलोमीटर इतका झाला. ओडिसाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पुरीच्या किनारपट्टीवर अनेक झाडे कोसळल्याचं वृत्त आहे. फणी चक्रीवादळाचा ओडिसा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. फणी चक्रीवादळ ओडिसा किनाऱ्यावर धडकले. अकरा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. रौद्र रूप धारण करणारं फणी चक्रीवादळ आज सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ओडिसा समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकलं. फणीमुळे जोरदार हवा ओडिसाच्या किनारपट्टीवर वाहू लागलीय. काही ठिकाणी मुसळधार पावसाने देखील हजेरी लावलीय. पुरी आणि आसपासच्या भागात हवेचा वेग हा सुमारे 200 किलोमीटर प्रति तास आहे. राज्य सरकारनं ओडिसातील 11 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच या भागात न जाण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय. सर्व शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. तब्बल 10,000 नागरिकांचा बळी घेणारं चक्रीवादळ 1999 साली ओडिसाला धडकलं होतं. त्यानंतरच फणी हे दुसरं भीषण वादळ ओडिशाच्या दिशेने निघालंय. वादळाच्या तडाक्यात मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. भुवनेश्वर कोलकाता विमानतळावरून वाहतूक बंद. ओडिसा सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. हवामान विभागाकडून ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशला सतर्कतेचा इशारा. ओडिसाच्या समुद्र किनाऱ्यावर एनडीआरएफ नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश. सकाळी 5:30 वाजता फणी जगन्नाथ पुरीपासून 80 किलोमीटर तर गोपाळपूर पासून केवळ 65 किलोमीटर दूर होतं. जवळपास 40 किलोमीटर प्रतितास वेगानं फणी वळण घेत समुद्र किनाऱ्यावर धडकलं. सकाळी 9:00 सुमारास हे वादळ ओडिसाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. समुद्र तटावर हवेचा वेग हा 200 किलोमीटर प्रतितास असल्याचं समजतंय. ओडिसासह आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना फणीचा फटका बसण्याचा अंदाज आहे. ओडिसातील पुरी नजीकच्या किनारी शुक्रवारी संध्याकाळी सुमारे ताशी 170 ते 180 किलोमीटर वेगानं हे वादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वादळाचा वेग ताशी 200 किलोमीटर पर्यंतही जाऊ शकतो असे हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. वादळाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या ओडिसातील 13 जिल्ह्यांमधील सुमारे 11.5 लाख नागरिकांना फणीचा धोका असल्यानं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलंय. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी फणीच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात त्यांनी या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तर दुसरीकडे नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व संबंधित विमानतळ प्राधिकरणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. फणीच्या पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसात सुमारे 95 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द किंवा अन्य मार्गावर वळवण्यात आलेल्या गाड्यातील प्रवाशांनी निर्धारित वेळेनंतर 3 दिवसात पैशांची मागणी केल्यास त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. रेल्वेने बुधवारी 81 गाड्या रद्द केल्या होत्या. सर्वाधिक घातक असे भाकीत वर्तवण्यात आलेले फणी चक्रीवादळ ओडिसातील पुरीच्या किनारपट्टीला धडकलं आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.